आपण रयत शिक्षण संस्थेच्या या ग्राउंडमध्ये आता आहोत. शिरूरमध्ये एस एस एनच्या पाठीमागे हे ग्राउंड आहे आणि प्रभात आयोजित ऑटो एक्सपो ऑटो झोनमध्ये आपण आता उभे आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय फोर्डची डीलरशिप आहे. ढोणे फोर्ड यांचं स्टॉल इथे आहे आणि त्यांच्या स्टॉल्समध्ये त्यांनी दोन प्रकारच्या एस यू व्हीज इथे प्रेझेंट केलेल्या आहेत. फोर्डमध्ये खूप पॉप्युलर असलेली त्यांची एंडेवर ही गाडी इथे त्यांनी प्रदर्शनामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर इको स्पोर्ट्स ही दुसरी पॉप्युलर गाडी त्यांनी इथे दिलेली आहे. फोर्डच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एंडेवर ही जी व्हेकल आहे, एंडेवर ही ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः राजकीय लोकांमध्ये खूप पॉप्युलर अशी व्हेकल्स इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर इको स्पोर्ट्ससुद्धा ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये तितकीच पॉप्युलर झालेली आपल्याला पाहायला मिळेल. या संदर्भात आपण थोडंसं ढोणे फोर्ड यांचे प्रतिनिधी मिस्टर मनोज यांच्याशी आपण बोलूयात. सर, आपण काय सांगाल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आहे, ग्रामीण भागामध्ये एस यू व्हीची क्रेज तर जास्त आहेच आहे, त्याचबरोबर तुमचं शोरूम पाहिलं तर तुमचं कोथरूड, हडपसर आणि बारामती अशा तीन ठिकाणी ढोणे फोर्ड यांचं शोरूम आहे. प्रभात आयोजित या ऑटो एक्सपोमध्ये कसा प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? चांगलाच प्रतिसाद भेटलेला आहे. प्रभातने आमच्यासाठी ही एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी निर्माण केलेली आहे, जेणेकरून आम्ही ग्रामीण भागामधल्या कस्टमर जे आहेत, क्लायंट जे आहेत, त्यांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. प्रभातचे त्यासाठी एकदम धन्यवाद मनापासून. आणि त्यामुळे आम्हाला अजून प्रभातकडून आम्हाला अजून बेनिफिट असे आहेत की जेणेकरून आम्ही त्यांच्या थ्रू आल्यामुळे एक त्यांचा लॉयल्टी जी प्रभातला आहे तीच आम्हाला लॉयल्टी ऑब्व्हियसली भेटणारच आहे. कसा प्रतिसाद आला, म्हणजे साधारण किती तुम्हाला आत्तापर्यंत कस्टमर्सनी इन्क्वायरी केला, एंडेवरसाठी असतील किंवा इकोस्पोर्ट्स असतील, साधारण किती इन्क्वायरीज तुम्हाला मिळाली? ग्रामीण भागामध्ये एंडेवर आणि इकोस्पोर्ट ह्या दोघांना जास्त प्रायोरिटी दिली जाते कस्टमरकडून, पण एंडेवरसाठी जास्त आहे आणि कम्पेअर टू इकोस्पोर्ट थोडी कमी आहे. 20 ते 25 आत्तापर्यंत आलेले आहेत आणि आजही आज शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये 15 ते 20 येण्याची अपेक्षा आहे आम्हाला. ओके, म्हणजे साधारण या 3 दिवसाच्या ऑटो एक्सपोमध्ये आतापर्यंत 20 ते 25 आलेले तुम्हाला हॉट इन्क्वायरीज मिळालेल्या आहेत, चांगले कस्टमर्स तुम्हाला मिळालेले आहेत आणि आज आता शेवटचा दिवस आहे. मी पण शिरूरवासियांना रिक्वेस्ट करेन, विनंती करेन की प्रभातच्या माध्यमातून इथे ढोणे फोर्ड यांच्या माध्यमातून तुम्हाला एंडेवर आणि इकोस्पोर्ट्स या दोन गाड्या या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील, त्या आपण येऊन जरूर पाहाव्यात. टेस्ट ड्राईव्हची त्यांनी स्वतः इथे व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह हवी असेल तर एंडेवरची टेस्ट ड्राईव्ह किंवा इको स्पोर्ट्स या दोन्ही गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह तुम्ही इथे घेऊ शकता. अशा प्रकारे 2 दिवसामध्ये भरघोस प्रतिसाद ढोणे फोर्ड यांना मिळालेला आहे आणि आजही साधारण 10 ते 15 इन्क्वायरीज येण्याची अपेक्षा आहेत. साधारण 20 ते 25 त्यांना जेन्युइन कस्टमर्स इथं या ऑटो एक्सपोमध्ये मिळालेले आहेत. तुम्ही असं पद्धतीने पाहू शकता. आपण हा जो एस यू व्ही मेला, म्हणजे ग्रामीण भागामध्ये एस यू व्हीची जी क्रेज आहे त्याच्यासाठी शिरूरमध्ये एस यू व्ही गाड्यांचं एक प्रदर्शन आपण इथे आयोजित केलेलं होतं, त्यापैकी ढोणे फोर्ड यांच्याकडनं कशा पद्धतीने रिस्पॉन्स त्यांना मिळाला याचं त्यांनी आपल्यासमोर शिरूरवासियांना एक निमंत्रण दिलेलं आहे. आणि जास्तीत जास्त सभासदांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी येऊन गाडी पाहण्याचा आनंद घ्यावा आणि गाडी बुक करावी किंवा गाडी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता. धन्यवाद.